शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अक्लूजमध्ये भारतीय लोककला सादर करण्यात आल्या. भारतीय लोककलाचा समृद्ध आणि संपन्न वारसा लोप पाहू नये, तो लोकांपर्यंत जावा, हा यामागचा उद्देश होता. सदाशिवनगरच्या कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमधल्या 350 विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षण प्रसारक मंडळानं यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेतले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भरवलेल्या आनंद यात्रा या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतली आहे.